नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विशेषतः ज्यांना अभियोग्यता परीक्षा द्यायची आहे त्यांना भरपूर दिवसापासून आपण वाट पाहतो परीक्षेची डेट आता कळल नंतर कळल आता या ठिकाणी जी आर आपला पंधरापर्यंत येणार आहे आणि कसा कसा रोडमॅप आपल्या परीक्षेचा राहणार आहे तर त्याचा औरंगाबाद खंडपीठामध्ये सरकारतर्फे सुमोटो याचिकेत शपथपत्र दाखल केल्या गेलेलं आहे की पंधरा दहा बावीसपर्यंत म्हणजे याच्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला जर काही परीक्षेमध्ये थोडाफार बदल असेल सिलेबसमध्ये काही बदल असेल तर तो आपल्याला त्या दिवशी कळेल अर्थात जी आरमध्ये पाहिल्यानंतर त्यानंतर एक्झाम आपली ऑनलाईन होईल आपलं मदत सुरू होतं ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन ऑफलाईन तर ऑनलाईन फिक्स झालेलं आहे कंपन्या ह्या सांगितलेल्या आहेत टी सी एस आय बी पी एस एम के असेल यापैकी कोणाची तरी निवड होईल यांची यादी यांचं कशा कशा प्रकारे परीक्षा घेण्या घेतील ते सगळं गेलेलं आहे शालेय शिक्षण विभागाकडे पाठवलेलं हो आहे परंतु फायनल काही अजून कंपनी झालेली नाही मात्र यापैकी कोणतीतरी एक फायनल शंभर टक्के होणारच आहे त्यानंतर मान्यता सतरा दहा बावीसला दिला जाईल दिल कोणत्या कंपनीला ती द्यायची आहे जवळपास कंपनीला पूर्ण तयार करण्यासाठी म्हणजेच तुमचं एक्झाम कशा प्रकारे राहील काय राहील कोणते क्वेश्चन त्यामध्ये भरायचे त्याकरता चार महिने कालावधी घेतील म्हणजे आपल्याला चार महिने अभ्यासाला वेळ मिळेल आता पुन्हा हा विचार करू नका खरोखर चार महिन्यानं होईल का हे आता समजलंच आपल्याला दोन तीन दिवसामध्ये त्यामुळे चार महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे आपला अभ्यास होऊ शकतो इन अनॅव्हेज तुम्हाला निकालाची डेट पण दिली आहे पाच मार्च जूनच्या आधीच राहणार आहे कारण जूनला नवीन सेशन सुरू होतं तोपर्यंत जे काही आपले शिक्षक लोक असतील त्यामध्ये जॉईन पण होऊन जातील त्यामुळे ज्यांचा अभ्यास अजून सुरू नाही किंवा ज्यांनी सुरू केला होता मागच्या डिसेंबरमध्ये आणि पुन्हा आता बंद पडलेला आहे लिठार पिरियड आलेला आहे थोडासा पठारा वाजता आलेली आहे त्यांच्याकरता हा रोडमॅप आहे जेणेकरून पुन्हा उठा आणि कामाला लागा आणि अभ्यास सुरू करा <coughs> माननीय शरद गोसावी साहेब जे प्रभारी अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे त्यांचं अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे आणि पेपरला पण आलेलं आहे म्हणजे कुठूनही उचलून आपण टाकलं असं या ठिकाणी नाही अजून नंतर तुम्हाला बाकीच्या काही डिटेल्स असतील तर जसं जसं मला कळेल तसं तसं मी तुमच्यापर्यंत पोचवेलच त्यामुळे महत्त्वाचं काय की अभ्यास आजपासून सुरू करा थँक्यू